वांग्याचे दर गडगडले, गुरांना खायला घातली वांगी, शेतकरी कांदा पिकानंतर वांग्यांमुळे अडचणीत। बाजारपेठेत कांद्यानंतर आता वांग्याचे दर गडगडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे। 40 रुपये किलो दराने असलेले वांगे आता 4 रुपये किलो दराने मागितले जात असल्यामुळे शेतकरी वांगी चक्क शेतातून काढून गुरांच्या समोर टाकताना दिसून येत आहे। कराड तालुक्यातील अभयचीवाडी येथील रघुनाथ येडगे या शेतकऱ्यानं वांग्याचं पीक घेतलं होतं। मार्केटला गेल्या 15 दिवसापूर्वी 40 रुपये किलो दराने वांग्याला दर होता, मात्र आता 4 रुपये किलो दर असल्याने मार्केटला नेण्यासाठी येणारा वाहतूक खर्चही निघत नाही। त्यामुळे संपूर्ण शेतातील वांग्याची रोपे शेतकऱ्याने काढून टाकली असून त्याला लागलेली भलीमोठी वांगी आता गुरांना खाण्यासाठी टाकली जात आहेत। ऊस पीक निघाल्यानंतर 4 पैसे रोख मिळावेत म्हणून शेतकऱ्यांकडून उन्हाळ्यात वांगी, काकडी, कारली, टोमॅटो अशी पिके घेतली जातात। शेतात सध्या पीक चांगले आले, मात्र दराने शेतकऱ्यांना मारले अशी अवस्था पाहायला मिळत आहे। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड। आता सध्या वांगी, मिरच्या आम्ही केलेली शेतामध्ये, तर ते काय दर भेटला अशा पिकांच्या अपेक्षा होती, पण आता सध्या काय दर नाही, 7 रुपये 6 रुपये 5 रुपयेवर आलेलं आहे। त्यामुळं आता काय कापून जनावरांनी तोडून वांगे घालायची वेळ आली, झाडंही पण कापून बांधावरती टाकली, कारण दर लागला अशी अपेक्षा होती, पण दर काय लागला नाही, दर पाकच घसरलं। त्यामुळं आता शेतकऱ्यानं नेमकं काय करायचं हे थोडं प्रश्न मोठं उभं राहील।